वेलकम इन संस्कर चॅनल टुडे वी आर लर्निंग क्लास सेवन्थर थ्री पॉइंट वन स्लीप बेबी स्लीप आज आपण इयत्ता सातवीच्या युनिट तीन मधील पहिला घटक कविता स्लीप बेबी स्लीप झोप बाळा झोप ही पाहणार आहोत स्लीप बेबी स्लीप इज अ ट्रॅडिशनल लल बाय ही जी कविता आहे ती एक अंगाई गीत आहे चला मग आपण म्हणूया ही कविता स्लीप बेबी स्लीप युअर फादर शीप युअर मदर शेक्स द लिटिल थ्री फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी स्लीप बेबी स्लीप स्लीप बेबी स्लीप द हेवन्स ऑफ व्हाईट विथ शीप For they are lamps, those stars so bright, and the moon's shepherd of the night. Sleep, baby, sleep, sleep, baby, sleep, and I will give thee a sheep, which with its golden bell shall be a little playfellow for thee. Sleep, baby, sleep, sleep, baby, sleep and bleat not like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rug. sleep, baby, sleep! sleep, baby, sleep! go out and herd the sheep! go out, you barking black dog, go! and waken not my baby so! स्लीप बेबी स्लीप स्लीप बेबी स्लीप कविता लिहिलेली आहे अनोनिमस म्हणजेच यांनी चला आता आपण या कवितेचा मराठी अनुवाद पाहूया झोप बाळा झोप तुझे वडील हे कळपातील ज्या मेंढ्या आहेत त्यांना हकलत आहेत तुझी आई ही लहान छोट्याशा झाडांना हलवत आहे आणि तू जे काही स्वप्न बघत आहेस ते सर्व स्वप्न छान तुझ्या मनात पडू दे आणि तू लवकर झोप असं त्याची आई त्या बाळाला सांगत आहे झोप बाळा झोप त्याचबरोबर ती म्हणते आहे पहा आकाशात किती छान असे पांढरे पांढरे जशा मेंढ्या दिसतात त्याप्रमाणे चांदणे दिसत आहेत आणि या सर्व लहान मेंढ्या जी पिल्लं आहेत ती ताऱ्यांप्रमाणे चमकत आहेत हे जे चंद्र आहे तो चंद्र हा मेंढपाळाप्रमाणे त्यांना राखत आहे या रात्रीच्या वेळी आणि तू हे सर्व स्वप्न बघत झोप माझ्या बाळा झोप असं ती आई त्याला म्हणत आहे बाळा झोप तुला जे काही सर्व मेंढ्या आहेत त्या मी देईन आणि ह्या सर्व त्यांच्या गळ्यात ही सुंदर सोनेरी घंटी आहे आणि छोटेसे हे सर्व काही जे आहेत हे तुझेच आहेत हे सवंगडी आहेत असं समजून तू त्यांच्यासोबत खेळ पण बाळा ही स्वप्न बघत तू झोप झोप माझ्या बाळा झोप अशी ती आई त्याला समजावून सांगत आहे झोप बाळा झोप या मेंढ्यांप्रमाणे बेबे असा आवाज करू नकोस आणि नाहीतर तू आवाज केला तर लगेच तो मेंढपाळ रागात येईल आणि तो आपणास या ठिकाणी व्रात्य बालकाप्रमाणे मारेल म्हणून सांगतेय बाळा तू लवकर झोपी जा झोप बाळा झोप आणि तुला हे सर्व मेंढ्यांचा आवाज त्या ठिकाणी येईल जा बरं कुत्र्या जा आणि असं म्हणत तिची आई म्हणतीये की तू झोप नाही तू जागी होशील म्हणून ही सर्व कृत्य तिची आई तिला बाळासाठी म्हणत आहे झोप बाळा झोप कवितेचा अर्थ समजलाय चला मग याचा स्वाध्याय सोडूया क्वेश्चन फर्स्ट सीन द सॉन्ग ही कविता आपणास तालासुरात म्हणायचे सेकंड क्वेश्चन फ्रॉम द रायमिंग वर्ड्स युज इन द सॉन्ग यमग जुळवणारे आपणास या ठिकाणी शब्द लिहायचे जसं स्लीप च रायमिंग वर्ड शिप ट्री थी ब्राईट नाईट बी d डॉग rug अँड गो सो अशा प्रकारे या सर्व यमक जुळवणाऱ्या म्हणजेच रायमिंग वर्ड्स आहेत नेक्स्ट थर्ड क्वेश्चन द मदर इन दिस पोयम युजेस व्हेरियस आयडियाज टू मेक द चाईल्ड क्लोज इट्स आईज अँड स्ली फाइंड द स्टान वेअर द फॉलोईंग आयडियाज आर यूज या कवितेत आईने बाळाला झोपविण्याकरता विविध कल्पना कवितेमध्ये वापरल्या तुम्ही पुढील कल्पना असलेल्या कवितेतील ओळी आपणास सांगायचे आहे थ्रेटन इन द लविंग मॅनर इन द फोर्थ स्टॅन्झ क्रिएट अ प्लीजिंट पिक्चर इन द स्टान्ज वन रिमूव्ह द थ्रेट अँड मेक अ चाईल्ड फील सेफ इन द स्टान्स आ अँड डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर इन द स्टान्स टू अँड प्रॉमिस अ गिफ्ट इन स्टांजा थ्री अशा प्रकारे आईनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी कवितेमध्ये भाव व्यक्त केलेले आहे लास्ट फोर इज द ॲक्टिव्हिटी फॉर्म ग्रुप ऑफ सिक्स अँड एट लिज द फेवरेट सॉग्स ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स मेक अ लाँग लिस्ट बाय पुटिंग द टुगेदर ऑल लिस्ट प्रिपेर्ड बाय द डिफरंट ग्रुप्स यू मे चूज सॉन्ग फ्रॉम एनी लँग्वेज नाव डिस्क्राईब युअर फेवरेट सॉंग्स विथ द हेल्प ऑफ द लेबल्स गिवन बिलो नो दॅट यू कॅन सलेक्ट मोर दॅन वन लेबल फॉर अ पोयम फॉर एक्झाम्पल द डक अँड द कांगारू बाय एडवर्ड लियर इज अ फनी पोयम ॲज वेल ॲज अ नरेटिव्ह पोयम सहा ते आठ विद्यार्थ्यांचे गट करून सर्व गटातील विद्यार्थ्यांना आवडीचे जे काही त्यांच्या कविता गीत आहेत त्यांची यादी करून त्यांना तिथे मोठी यादी तयार करायची कोणत्याही भाषेतील तुम्हाला गीत निवडून नंतर तुमच्या यादीतील सर्व गीतांना पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे शीर्षक म्हणजेच लेबल द्यायचे आणि मग वर्णन करायचे जसं उदाहरण द डक अँड कांगारू ही एक गमतीदार कविता आहे आणि पुढील आपणास त्यांचं ट्रान्सलेट करायचे म्हणजेच भाषांतर करायचं आहे पहा पॅट्रियॉटिक सॉन्ग म्हणजेच देशभक्तीपर गीते रोमॅन्टिक सॉन्ग म्हणजेच भावनिक गीते टायटल सॉन्ग म्हणजे शीर्षक गीते बालाड म्हणजे पोवाडे सॅड सॉन्ग म्हणजे करून गीते ललबाय म्हणजे अंगाई गीत फनी साँग्स म्हणजे गमतीदार विनोद गीत प्रेयर म्हणजे प्रार्थना नेचर पोयम म्हणजे निसर्गावर आधारित जिंगल म्हणजे नादयुक्त अशी गाणी इन्स्पायरेशनल सॉंग म्हणजे प्रेरणादायक गाणी मर्चिंग सॉन्ग म्हणजे संचलन गीते वेलकम सॉन्ग म्हणजे स्वागत गीते सॉन्ग्स फॉर अ स्पेशल ओकेजन म्हणजे विशिष्ट प्रसंगी गाण्यासारखी गीते फॉक सॉन्ग म्हणजे लोकगीते नर्सरी राईम्स म्हणजे बालगीते नरेटिव्ह पोयम म्हणजे संवादयुक्त कविता आणि रिलिजियस सॉन्ग म्हणजे धार्मिक गीते अशा प्रकारे अनेक या ठिकाणी आपण माहिती घेतलेली आहे विविध प्रकारच्या गाण्यांची या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळाली आणि कविताही तुम्हाला आवडली असेल फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू यू व्हेरी मच क्रिएशन बाय सारी डिस्ट्रिक्ट नांदेड माझे सर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब बटनवर क्लिक करा बेल आयकॉनला ऑन करा आणि माझे सर्व व्हिडिओ तुम्ही सहजतेने प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा